हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता एक्झाम फॉर्म आपले स्टार्ट झाले आहेत आणि बऱ्याच लोकांनी आता एक्झाम फॉर्म फिलअप करायला पण स्टार्ट केलं आहे. आणि आता कॉलेज सालांनी पण देखील आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही आता एक्झाम फॉर्म फिलअप करा आणि जे पण आपले जे बॅकलॉग ओरल्स दाखवत आहेत त्याला टिक मार्क करा असं सांगितलं आहे त्यांनी. तर मग आता मी हा एक्झाम फॉर्म कसा फिलअप करायचा मी तुम्हाला सांगतो. आता हे बऱ्याच लोकांना माहीत आहे, बट ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. बाकी ज्यांना माहीत असेल त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. आणि लास्टला देखील सांगणार आहे की पेमेंट देखील कसं करायचं, जर ते नसेल माहीत तर तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकता. आणि आता काय झालंय की बऱ्याच कॉलेजनी सांगितलं आहे की टिक मार्क करा, बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की नका करू. त्याच्यामुळं अजून तरी काही फिक्स माहीत नाही, पण माझ्या आता अंदाजे तरी तुम्ही टिक मार्क करा. आता आमच्या कॉलेजमध्ये देखील सांगितलं की टिक मार्क करू राहू द्या. आणि टिक मार्क केलं तरी पण फीज आहे आपली 1000च दाखवतं, म्हणजे जर आपले सगळे सब्जेक्ट निघले असतील तर त्याच्यामुळे त्यांनी फी रिडक्शन केले. आधी जर जास्त दाखवत होतं तर मी आपण व्हिडिओ चालू करू, मी तुम्हाला दाखवतो की ते कसं फिलअप करायचं. सो गाईज, तर याच्यामध्ये आपण आलं की मग आता मी हरी रिमूव्ह केलं, आता परत क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केलं, अदर दॅन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. देन हे पेज रिडेक्ट होऊन डायरेक्ट आता नेक्स्टवर क्लिक केलं. देन फॉर अदर ब्रांच करायचं, मग आपले सगळे सब्जेक्ट दिसतील. आता मी जे ओरल आहे त्याला टिक मार्क आहे तिथं ॲज इट इज ठेवलं आहे, आणि नॉट ॲप्लिकेबल माझं जे ऑडिट कोर्स आहे तो टाकला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जे असेल ते तुम्ही तुमचं भरून टाका. देन सबमिटवर क्लिक केलं. देन कन्फर्म अँड प्रिंटवर क्लिक करायचं, मग ते पेज रिडायरेक्ट होऊन डायरेक्ट तुमचं जे एक्झाम फॉर्मची प्रिंट आहे ते दाखवेल, PDF तयार होईल ती. हे बघ, ही PDF तयार झाली आहे. मग ही तुम्ही टीचर्सला तुमच्या शेअर करा. आपण आत्ताच फॉर्म फिलअप केला, आता हा फॉर्म आम्ही फिलअप केला आहे. आणि आता याचं पेमेंटच्या बाबत, तर पेमेंट कुठे भरायचं, काय भरायचं, तर मी तुम्हाला याबद्दल सांगतो. तर आता पेमेंटसाठीच तर आता मी आता फॉर्म जो आहे हा आता कॉलेजचे आपले टीचर जे आहेत त्यांना मी सबमिट करणार आहे. तर ते नंतर हा फॉर्म आज उद्या इनवॉर्ड करतील. आणि मग हा फॉर्म इनवॉर्ड केल्यानंतर आपण जिथे आता आपल्याला कम्प्लिटेड असं दाखवत आहे तिथे तुम्हाला इनवॉर्ड असे नवीन हे येईल, टेबल येईल. मग त्याच्या टेबल साईडलाच एक पे ऑनलाईन फीज, म्हणजे त्याचा एक ऑप्शन येऊन जाईल. मग तुम्हाला त्याच्यामध्ये ते फी जे आहे ते तुम्हाला फी कम्प्लीट करायची आहे. मग आता कॉलेजच्या वेबसाईटवर इकडे तिकडे कुठेच करायची गरज नाही आहे, डायरेक्ट आता युनिव्हर्सिटीची जी आपली आता वेबसाईट आहे त्याच्यात हे फी फिलअप करायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि जर अजून काय डाऊट्स असतील तर मला तुम्ही नक्की कमेंट करा. ठीक आहे, चलो मिलते अगले व्हिडिओ में. थँक्यू.